喝 JJ 装，你怎么喝？कशा आहात सगळे? तर हे बघा आपली देवपूजा. आज आहे शुक्रवार, श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे. आज पहिला दिवस आहे. तर आज मी माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करते. तर आता श्री सुक्त 16 वेळा म्हणून मी अभिषेक करून घेतलेला आहे. तर आता मी कुंकुम अर्चन करणार आहे. आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली स्वामीच्या कृपेमुळे शक्य झाले. तर गेल्या 4-5 वर्षापासून माझ्या म्हणजे डोक्यात होतं की आपण श्रीयंत्र आणायचं आहे, पण त्याचा योग येत नव्हता. आणि मी हे श्रीयंत्र पंढरपूरवरून खरेदी केलेलं आहे. तर अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे. तर मी आता कुंकुम अर्चन करून घेते, परत तुम्हाला भेटते आणि माझी पूर्ण पूजाही दाखवते. माझं कुंकुम अर्चन पण झालेलं आहे. तर फलश्रुती पण म्हणून झाली, कुंकुम अर्चनचे पूर्ण मंत्रही म्हणून झाले. तर हे बघा या ठिकाणी आपलं श्रीयंत्र आहे. आज मी खूप खुश आहे आणि मनाला एक असं शांती समाधान वाटतंय. कारण मला जे पाहिजे होतं, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा कुठलीही, तर मला पाहिजे होतं ते मला भेटत चाललेलं आहे. आता दिवसेंदिवस मला खूप छान अनुभव येत चाललेला आहे. आमचे सगळे कामं पॉझिटिव्ह म्हणजे होत चाललेले आहेत. आणि मला जे पाहिजे ना ते मला भेटत चाललेलं आहे. त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. हे सगळं स्वामी कृपेमुळे होत आहे आणि स्वामीची कृपा म्हणूनच आज माझ्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना झालेली आहे. श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी मी केलेला आहे श्रीयंत्राची स्थापना. तर मी खूप खुश आहे. तर माझ्या चेहऱ्यावरच तुम्हाला दिसत असेल की मी किती आनंदी आहे ते, खुश आहे ते. तर मी का आता तुपातला शिरा बनवते इथं नैवेद्यासाठी आणि सगळ्याला जेवणाला पण होईल. काहीतरी गोड करावं, आज आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. तर शुभ दिवस आहे माझ्यासाठी आजचा. तर त्यासाठी तुपातला शिरा करते. तर आधीपूर नैवेद्य दाखवीन आणि मग परत तुम्हाला आज जेवणात काय बनवले तेही दाखवीन. ते घेते मी शिरा करून, परत तुम्हाला भेटते. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि हे बघा आजचं श्रावणमध्ये आज पहिला दिवस आहे आणि मी श्रावण महिन्याचा उपवास केलाय. तर माझ्या माहेरी दुपारी उपवास सोडतात आणि सासरी संध्याकाळी. तर मी कधी दुपारी कधी संध्याकाळी सोडणार आहे. तर आजची थाळी बघा, चपाती, पनीरची भाजी, शिरा, वरण, मटकीची डाळ आणि भात अशी आहे आजची आपली महाराष्ट्रीयन थाळी. तर ह्या थाळीचा शॉर्ट मी चॅनलवर अपलोड केलाय, तुम्ही जाऊन तिकडे पाहू शकता.